सिल नेटवर्क पर तो रिजल्ट करेंगे न्यूज टाइम एक शोध सकता है। नमस्कार, तुम्ही पाहता एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजी कोल्हापूर रोड नव महाराष्ट्र सुतगिरणीजवळ चार चाकी व मोपेड नवीन टू व्हीलर वाहनांचा भीषण अपघात। इचलकरंजी कोल्हापूर रोडवर नव महाराष्ट्र सुतगिरणीजवळ आज दुपारच्या सुमारास मोठा अपघात झाला। कोल्हापूरहून इचलकरंजीकडे येणारी इर्टिका गाडी नंबर MH09FJ9757 व इचलकरंजीतून कोल्हापूरकडे जाणारी मोपेड टू व्हीलर नवीन ॲक्टिवा गाडी यांची समोरासमोर धडक झाली। ही धडक इतकी जोरदार होती की ॲक्टिवा मोटरसायकलचा पाक चुरा झाला आहे। ॲक्टिवा गाडी ही शोरूम गाडी आहे, या गाडीला नंबर सुद्धा नाही। विना नंबर प्लेट आणि विना पासिंग गाडी शोरूम मधून बाहेर कशी आली अशी उलटसुलट चर्चा घटनास्थळी रंगली होती। नवीन आरटीओ नियमांतर्गत वाहने कंपनीने पासिंग करून व नंबर प्लेट लावून विक्री करण्याची आहे। तरीही सदर ॲक्टिवा गाडीला कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट नव्हती व रनिंग केवळ 32 किलोमीटर झालेले आहे। या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। इचलकरंजी ते कोल्हापूर या मार्गावर नव महाराष्ट्र सुतगिरणीजवळ कायम अपघात होत असतात। या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम, एक शोध सत्यासाठी।